आणि यानंतर बातमी आहे श्रीलंकेहून, कारण आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेमध्ये पुन्हा उद्रेक पाहायला मिळतोय. आंदोलकांकडून श्रीलंकन संसदेबाहेर निदर्शनं केली जात आहेत. श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आल्याची माहिती मिळते. राष्ट्रपती गोटाबया देश सोडून पळाले असून श्रीलंकन संसदेबाहेर निदर्शनं सुरू आहेत. तर कोलंबोमध्ये देखील हिंसक आंदोलन सुरू असून कोलंबोत नागरिक रस्त्यावर उतरलेत. विक्रमसिंघे काळजीवाहू राष्ट्रपती आहेत. तर श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आलेली असून आर्थिक संकटात सापडलेले श्रीलंका त्याचा उद्रेक जो आहे तो आता थेट संसद भवनाबाहेर पोहोचलेला आहे. आंदोलक संसद भवनाबाहेर जाऊन त्यांनी तिथे ठिय्या मांडलेला आहे. निदर्शनं सुरू आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा श्रीलंकेमध्ये नागरिक संतप्त झालेत. संतापाची लाट या ठिकाणी उसळलेली आहे. तरी कोलंबोची दृश्य आहेत श्रीलंका सरकार विरोधात. नागरिकांमध्ये संताप निर्माण झालेला आहे. मूलभूत गरजा सुद्धा मिळवणं आता नागरिकांना कठीण झालेलं आहे. मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना सध्या श्रीलंका हा देश करतोय. अगदी अन्न, धान्य, औषधं या सगळ्या मूलभूत सोयी सुविधा सुद्धा नागरिकांना मिळणं अशक्य झालेलं आहे. त्या परवडत नाही आहेत आणि याचे थेट परिणाम आता जे आहेत ते नागरिकांमध्ये उमटले. तर आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आपल्या सोबत आहेत. देवळाणकरजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत. आणि जी परिस्थिती सध्या श्रीलंकेत पाहतोय, आंदोलकांकडून हिंसक वळण त्या ठिकाणी सुरू आहे. संसद भवनाबाहेर निदर्शनं केली जात आहेत. आमच्या प्रतिनिधींनी नुकतंच तिथल्या श्रीलंकन नागरिकांशी संवाद साधलाय. हे आंदोलन आहे की सेलिब्रेशन आहे? तर यावर सेलिब्रेशन असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे, कारण सरकार पाडणं या संकटाला कारणीभूत सरकार असल्याचं मत या नागरिकांनी व्यक्त केलं आणि त्याचाच एक जल्लोष किंवा उत्साह ते साजरा करतायत असं त्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या प्रतिक्रिया श्रीलंकन जनतेकडनं येणं अत्यंत स्वाभाविक आहे. हा जो पूर्ण राग आहे, असंतोष आहे, जनतेच्या मनामधला उद्रेक आहे, हा प्रामुख्याने तिथल्या राजपक्ष घराण्याच्या विरुद्ध आहे. आणि या घराण्याचं राज्य तिथं साधारणतः गेले 3 वर्ष ते होतं आणि त्यांच्या काळामध्ये जे घेतलेले सगळे निर्णय होते, ज्याला मी तुगलकी निर्णय असं म्हणेल, आणि हे सगळे निर्णय त्यांच्या अंगलट आले आणि त्यामुळे श्रीलंकेमधली आजची ही आर्थिक दुरावस्था जी निर्माण झालेली आहे ती आहे. परंतु या ठिकाणी काही तांत्रिक मुद्दे आहे, कारण राजपक्षा जे आहेत हे राष्ट्राध्यक्ष हे कुठे गायब आहेत, ते अननोन डेस्टिनेशनला आहेत ते माहिती नाही. रणिल विक्रमसिंघेने राजीनामा दिलेला आहे. अशा प्रसंगी कदाचित लष्कराकडनं देखील तिथे हस्तक्षेप श्रीलंकेचा होऊ शकतो अशा प्रकारच्या देखील चर्चा आहेत. अशा प्रसंगी आणीबाणी घोषित केली जाणं, परंतु आणीबाणी जरी घोषित केली तरी जनतेच्या समस्या ह्या सुटणार नाहीत. मूळ प्रश्न जो आहे श्रीलंकेचा, तो मूळ प्रश्न आहे की श्रीलंकेकडे आता फॉरेक्स म्हणजे फॉरेन एक्सचेंज किंवा ज्याला परकी गंगाजळी म्हणतो ती अजिबात उरलेली नाहीये. ती साधारणतः 25 दशलक्ष डॉलर्स एवढीच फक्त आहे आणि त्यामुळे त्यांना ना तेल विकत घ्यायला पैसे आहेत, ना कुकिंग गॅस विकत घ्यायला पैसे आहेत. त्यामुळे जोपर्यंत ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, विश्व बँक, युरोपियन महासंघ आणि अमेरिका इंटरव्हिन करत नाही, त्यांना जोपर्यंत एखादं आर्थिक पॅकेज दिलं जात नाही, बेलआउट प्रोग्राम दिले जात नाही, तोपर्यंत ही दुरावस्था, मग कोणतंही सर्वपक्षीय सरकार आलं, आणीबाणी घोषित केला तरी याच्यातनं आर्थिक समस्या सुटणार नाहीयेत. त्यामुळे लवकर लवकर IMF वर्ल्ड बँकनी तिथं पुढाकार घेणं गरजेचं आहे. नसता ह्या संपूर्ण अत्यंत सुंदर अशा ह्या देशामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली ती अतिशय धोकादायक अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे याच्यातनं मार्ग काढायचा असेल तर परकीय मदत हाच एकमेव मार्ग असू शकतो. निश्चितच. धन्यवाद शैलेंद्रजी या संपूर्ण सविस्तर विश्लेषणाबद्दल.